सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या रक्त चाचण्यांची करोडो रुपयांची बोगस बिलं काढल्याबद्दल ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी प्रहारनं केली आहे. सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय इथं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या रक्त चाचण्यांच्या प्रक्रियेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2022 ते 16 सप्टेंबर 2024 या काळात रक्त चाचण्यांची करोडो रुपयांची बोगस बिलं काढल्यानं टेंडरधारक श्री साई डायग्नॉस्टिक्सचे प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी, प्रकाश हंजगे, डॉक्टर शैलेश पटणे यांच्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ते टेंडरधारक जे आहेत ते साई डायग्नॉस्टिक चे प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी, प्रकाश हंजगे आणि डॉक्टर शैलेश पटणे असे त्यांची नावं आहेत. त्यांनी शासनाची नाही तर सामान्य जनतेची सुद्धा या माध्यमातून फसवणूक केलेली आहे. एका वेळेस डॉक्टरची चिठ्ठी नसताना, डॉक्टरचं कुठलंही सजेशन नसताना, संबंधित डॉक्टरचं कुठलं पत्र नसताना त्यांनी जे त्यांची ब्लड टेस्ट करून एका माणसाचे जवळजवळ 10 ते 12 ब्लड टेस्ट केलेले आहे. सामान्य जनतेमध्ये त्यांनी एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. असं भीतीचं वातावरण निर्माण करून शासनाकडून करोडो रुपयाचे बिलं काढलेले आहेत. त्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे काही अधिकारी असतील किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत येणारे काही अधिकारी असतील हे सुद्धा त्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे. मी डीन साहेबांना सांगितलं की 8 दिवसात संबंधितांवर 420 प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांनी जो शासनाचा अपहार केलेला आहे ते सगळे पैसे त्यांच्याकडनं जमा करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. आणि संबंधित जे काही पत्र असतील, मुख्यमंत्री असतील, संबंधित आरोग्यमंत्री असतील, संबंधित आयुक्त असतील, त्यांना देण्यात आलेलं आहे. जर 8 दिवसात संबंधित गोष्टीसाठी निर्णय नाही घेतला तर फार मोठ्या प्रमाणात प्रहार स्टाईलने आम्ही आंदोलन करू. या माध्यमातून मी आपल्याला